अरे हॅलो हॅलो अरे बाबा पार्थ बाहेर आलाय तिच्या समोर उभा आहे. अरे बापरे म्हणजे त्या बाईने त्याला चांगलाच फैलावर घेतला असेल. थांबा मी ना आता तिच्यासाठी ना रताळ्याचा ज्यूस घेऊन येते. अगं पार्थची नोकरी घालवायची आहे का तुला? नरू मी काय म्हणते बहुतेक आपला पार्थ तिला आवडला असणार. कशावरून? अरे कशावरून काय, आवडला म्हणून तर त्याला बरं नाही कळल्यावर काळजीपोटी ती इथे निघून आली आहे. खरं आहे तुझा आई, कारण पार्थ देखील माझ्यासारखाच राजबिंडा दिसतो ना, त्यामुळे अनेक पोरी त्याच्यावर मरत असणार. तुला सांगतो कॉलेजला असताना ना मी बस कर. मी काय म्हणते नरू तू जरा पार्थचं मन वळव ना. कशासाठी? अरे मधुराचा विषय त्याच्या डोक्यातनं काढून टाकायला लाव. आता ही मधुरा कोण? अहो असं काय करता, ती लेल्यांची मुलगी. आता हे लेले कोण? हा लेले नावाचे माझे क्लायंट आहेत. हा पण त्यांचं आता मध्येच काय काढलंस? अगं बाहेर युद्धभूमी तयार झाली असेल आणि आपला पार्थ बिचारा तिकडे एकटाच आहे आणि तुम्ही वेगळ्याच विश्वात काय फिरताय? अरे आपण त्याला मदत केली पाहिजे. चला चला चला. थांबा देवा वाचव रे माझ्या पार्थला, वाचव रे माझ्या पार्थला, देवा माझ्या पार्थला वाचव रे बाबा. हे देवा त्याला वाचूया आता आपण, चला रे बाबा. चल आटप लवकर. इतकं रागानं काय बघताय माझ्याकडे? कितीही रागानं बघितलं ना तरी मी तुमच्या डोळ्यात मावणार नाहीये. नाही मी असं आहे म्हणून नाही, तुमचे डोळेच बारीक आहेत आणि दुसऱ्या कुठल्याही उद्देशानं आला असाल ना तुम्ही तर तो उद्देश सफल होणार नाहीये. अहो पण काही ऐकून घ्यायचं नाहीये मला तुमचं. तुम्ही निघा बरं आता इथनं आणि पुन्हा इथे येण्याचं काही कारण नाही हा. मी तुम्हाला पसंत पडलो असेन तरीही. काय बघताय काय रागानं? दम भरलाय वागानं. त्याला वाचलं होतं लक्षात आहे माझ्या. तुम्हाला इथे पुन्हा येण्याचं काही कारण नाही आहे आणि तुम्हाला जे काही बघून घ्यायचं असेल ते आत्ताच बघून घ्या. मला वाटत नाही या आयुष्यात पुन्हा एकदा आपण समोरासमोर येऊ. घ्या घ्या बघून घ्या आणि आजीला जो काही निरोप द्यायचा असेल ना तो माझ्याजवळच द्या. मी पोचवीन. त्यासाठी फोन करायची किंवा इथे परत यायची काही गरज नाहीये. भेटा तुम्ही नंतर. भेटा काय भेटा, मला काय कामधंदा नाहीये आणि तुम्हाला जो काय आजीला निरोप द्यायचा तो माझ्याजवळ द्या बरं, मी देईन तिला. तुम्हाला ना आता मला काहीच निरोप द्यायचा नाहीये. तुम्हाला जे काही सांगायचं आहे ना तुमची आजी तुम्हाला सांगेल. अंडरस्टँड?